वर्षाचा अनुभव एकत्रच चालू करायचा. हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा मार्गाची भावना वाजली तर आश्चर्य नाही. गुजरातमध्ये बूथ कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याची माहिती समोरची आहे, काय सांगा? अरे असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या आता जिथे जिथे राज्य किंवा त्यांचे शक्ती झाले त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी ह्या अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आलेले निवडणूक आयोगाने त्याची नोंद घ्यावी. साहेब, भाजप सोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झालेला नव्हता असं एका उत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलून होतो की काय विषय? काय प्रश्नच आहे, काही झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपचा विचार त्याच्यात काही सामील नाही. अगोदर तसा निर्णय घेतलेला होता, तशी तुम्ही दिल्लीलाही गेलेला होता सहा बैठका आणि ह्याला मी स्वतः आमच्याचे काही सहकारी त्या वर्षाचे होते, मी अनेकदा सांगितले त्यांनी चर्चा करायची तुम्ही करा, तसं निर्णय सुशील पक्ष घेईल आणि तो पक्षाचा निर्णय ते वर्षाच्या भरमध्ये नव्हता. स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय बोलून घ्यावे हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती बोल की त्यांच्या पक्ष विलीनीकरणाचा जो शिवसेना पक्ष विलीनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता. शिवसेना ही स्वतंत्र संघ, ते सहकारी म्हणून काम करतात पण त्यांनी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे. अडाणी आणि अंबानींनी स्वरूप केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील. साहेब, अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिलाय असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केले, त्याबद्दल काय? असं म्हणेल अडाणी अंबानी हे कुणाशी दोष आहेत म्हणून देशात त्याच्या असं इथलं उलट ज्यांच्याबद्दल सक्रिय होती चर्चा होत होती असेच हे काँग्रेसवर दाखल राहिले. सुटकी वाजवून पारमतीमध्ये अशा स्टाईल सुटकी वाजण्यापेक्षा साहेब दादा कुरतन असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती. त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की अजितदादांचे लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही, त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला. साहेब, अजितदादांच्या बोलण्यात एक दोन दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय. काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत, इतक्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चाललं नव्हतं, पण काल बदल झालेला दिसतोय, काय सांगाल त्या बाबतीत? त्यांना सुचार आला, मी काय सांगतो, त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले तर आता पण म्हणत नव्हते. तुमची काळजी त्यांना जास्त वाटत तुमची तुमच्या काळजी पुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दग्द देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये. कोणी त्रास देते जवळचे लोक वाजतात म्हणजे आम्हाला सगळ्यांसह काम करायला पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी. साहेब, 1980 पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय, आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. या चळवळीचा त्यांचा काही संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देणे किंवा भाष्य करणे आवश्यक. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल असे तुम्ही काल बोलला, काय मुहूर्त नाही? मी असं म्हणलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोघे एकत्र होते, मागच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा एकत्र काम केले होते आणि एकत्र निवडणुका झाल्या असता झाल्या. यावेळी सुद्धा असे अनेक मतदारसंघ असे की जिथे काँग्रेसच्या राष्ट्रवादीचे सरकारी कार्यकर्ते, काँग्रेस जिथे राष्ट्रवादीचा होता तिथे काँग्रेस सरकारी कार्यकर्ते आणि विचारधारा एक असल्यामुळे
एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही फसे हवं त्या पद्धतींचा उत्तर साताऱ्याचा काय रिपोर्ट आहे लीड किती म्हणेल साताऱ्याचं काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक एनआयए कोर्टात दावा दाखल केलाय की ऑगस्ट 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये एका सभा घेतली होती. त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते. त्यावेळी हिंदू दहशतवादाचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला. या विधानानंतर लगेच 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव मध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती. सर महाराष्ट्रात आतापर्यंत 3 टप्पे झाले. पहिल्या टप्प्यात कमी मतदान झालं, दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी झालं, तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं, कसं बघतात हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणार आहे असं दिसत. कारण पहिल्या आणि दुसऱ्या झाल्याच्या नंतर मोदींनी आपला तोंड उघडला. त्यांनी मुस्लिम समाजाचा डायरेक्ट उल्लेख उपाधी केला आणि उपाध्य करून त्यांना आता हा धर्मांतवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा भागाची शंका त्यांच्या मनात असावी हे त्याच्यामध्ये दिसत. जसे जसे सफे जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातं अशा प्रकारची भावना त्यांच्या पक्षाच्या सरकारच्यात असावी असं अवघड. साहेब इंडिया आघाडीचं सिस्टम राष्ट्रपतींना भेटतंय. पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि 2 दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली, याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणेमध्ये सिस्टम हे तुमच्याकडून यायचं. पण दिल्लीमध्ये वस्तू एखादं घ्यायचं असेल त्यांच्याकडे त्यांची व्हायची आली त्याशिवायचं व्यस्त. सर महाराष्ट्राचं चित्र आता या सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर तुमच्या नजरेतनं तुम्ही काय बघताय महाराष्ट्राचं चित्र काय असेल? मला असं दिसतंय मागच्या निवडणुकीला 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळेल. बरोबर. आम्हाला 4 जागा मिळेल. 1 ते 20 जागा मिळेल. हे सगळं एकंदर 6 जागा विरोधी पक्षाला मिळाल. आता असं दिसतंय की आम्हा लोकांची संख्या ही 30 ते 35 त्याच्या आसपास जाण्याची शक्यता नाही. लोकांचा बदल पाहिजे आणि लोक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विचाराला त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या त्यांच्या संघटनेला लोकांचं समर्थन मिळेल असा चेंज होईल. सर 17 तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येत आहे खास मुंबईच्या जागांसाठी, त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतं आपल्याला? बघूया काय होतं. बरं समजे मोदी साहेब त्यांच्यावर जात आहेत त्याच्या सर मोदी साहेबांना कुणाशी कुणाशी मदत हवी हा आज तो विश्वास त्यांचा कुठे गेले नाही हे याच्यात स्पष्ट. राज ठाकरेंची मदत घेतात मोदी साहेब. पवारसाहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारची काही काजीदादांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केली. तुमचा पक्ष चांगला साहेब काल सुप्रिया त्यांचा जल्लोष करण्यात आला. सुप्रिया ताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले ताईंनी पेढे वाटले जे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामती. तर शरद पवार हे साताऱ्यातून माध्यमांशी बोलत होते. भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला नाही आणि 3 टप्प्यातील मतदानानं आता मोदी अस्वस्थ झाल्याचंही ते म्हणाले आणि सरसकट पक्ष विलीन होणार नाही असंही आता शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. आमचे काही सहकारी हे भाजपसोबत जाण्याच्या मताचे होते तर भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता असंही त्यांनी म्हटलेलं आहे.